आगामी निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असली तरी आता पक्षांमधले युतीमधले आणि महाविकास आघाडीमधले देखील अंतर्गत वाद समोर येत आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे निवडून येणार नाहीत असा दावा भाजपच्या इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी केलेला आहे. दिनकर पाटील यांच्याशी या संदर्भात बातचीत केलंय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटोर यांनी, पाहूया. आगामी लोकसभा निवडणुका संदर्भात एकीकडे मुंबईमध्ये महायुतीची चर्चा चालू असताना नाशिकमध्ये मात्र जे स्थानिक भाजपचे नेते आहेत ते आपला दावा काय एकूणच ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. माझ्यासोबत इच्छुक कॅन्डिडेट आहेत दिनकर पाटील. गेल्या अनेक दिवसांपासून ते लोकसभा लढवण्यासाठी तयारी करतायत आणि ते वैयक्तिक असतील किंवा नाशिकमधली जी भाजपची कोर कमिटी आहे या सगळ्यांनी नाशिकच्या या जागेवरती दावा केलेला आहे. एकीकडे महायुतीची बैठक मुंबईमध्ये एकूणच चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आपणही आपला दावा हे कायम ठेवतोय, कुठेतरी या सगळ्या गोष्टीमुळे वाद हे निर्माण होतोय. नाही, वादाचा विषय नाही. ही मागणी मी स्वतः केलेली नाही. ही मागणी आमची भारतीय जनता पार्टीच्या परांदेताई, सीमाताई, राहुल डिकले, राहुल आहेर यांनी आणि जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, प्रशांत जाधव, शंकर वाघ, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, बाळासाहेब सानप या सर्व कोर कमिटीनी मागणी केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 20 मंडलाध्यक्ष यांनी मागणी केलेली आहे आणि आज महापालिकेत सुद्धा 66 नगरसेवक आहे. त्र्यंबकेश्वरला 20 नगरसेवक आहे, इगतपुरीला नगरसेवक आहे, सिन्नरला नगरसेवक आहे. एवढी मोठी ताकद असताना 2 वेळा हेमंत गोडसेंना भारतीय जनता पार्टीनेच निवडून दिलेलं आहे. ही मागणी पक्षाची आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा अधिकार आहे. मी पण इच्छुक आहे. तर अशा पद्धतीची नाशिक लोकसभा संदर्भात ही एकूणच परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय आणि महायुतीची सुद्धा जी बैठक आहे ते मुंबईमध्ये चालू आहेत, त्यामुळे नाशिकची जागा आता नेमकं कुणाला सुटतो हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.